नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे खूप स्वागत आहे। मित्रांनो, गणित म्हटलं की आपला अतिशय पटपट गणिताच्या क्रिया करता आल्या पाहिजे, म्हणजे अतिशय झटपट कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे। मित्रांनो, गणित म्हटलं की त्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा वेगवेगळ्या क्रिया आपल्याला कराव्या लागतात, आणि ह्या क्रिया करताना आपल्याकडे जर काही ट्रिक असल्या तर आपण त्या क्रिया अतिशय फास्ट करू शकतो। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमधून मी तुम्हाला गुणाकाराची अशी ट्रिक शिकवणार आहे, अशी ट्रिक समजावून देणार आहे की तुम्ही एकदा सराव केल्यानंतर तुम्ही कॅल्क्युलेटरला सुद्धा मागे पाडाल। चला तर गुणाकाराची अशी कोणती ट्रिक आहे ती लगेच समजून घेऊ, वेळ वाया घालवायचा नाही, लेट गेट स्टार्ट। चला तर उदाहरण घेतो मी, 104 गुणिले 112। तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस तुम्हाला अशी संख्या, दोन संख्यांचा गुणाकार करायचा असतो, त्या दोन संख्यांची तुलना नेहमी 100 शी करायची। 100 पेक्षा कितीने जास्त, 100 पेक्षा जितक्याने जास्त असेल ती संख्या खाली लिहून घ्या। बघा, 104 ही संख्या 4 ने जास्त आहे 100 पेक्षा, म्हणून त्या खाली लिहू आपण -4। आणि 112 ही संख्या 12 ने जास्त आहे म्हणून त्याच्या खाली आपण -12 असं लिहिणार आहोत। पहिली पायरी लक्षात आली तुमच्या, जितक्याने जास्त आहे तेवढे अधिक करून खाली लिहून घेतले, आलं लक्षात पहिली पायरी। दुसरी पायरी काय, यातल्या कोणत्याही दोघांची बेरीज करा, पण तिरपी बेरीज करा। एकतर 112 अधिक 4 करा किंवा 104 अधिक 12 करा, दोघांची बेरीज सारखीच येणार आहे। आपण ह्या दोघांची बेरीज करू, बघा या दोघांची बेरीज करू आणि उत्तर लिहू। 112 आणि 104 उत्तर किती आलं, 116। ही दुसरी पायरी फार महत्वाची आहे। दुसरी पायरी समजली तुम्हाला, काय करायचं दुसऱ्या पायरीमध्ये, तर कोणत्याही दोन संख्यांचा तिरपी बेरीज करायची, कोणत्याही दोन संख्यांची तिरपी बेरीज करायची, एकतर ह्या दोघांची करा किंवा ह्या दोघांची करा आणि उत्तर लिहून घ्या। उत्तर लिहिलं, याच्या पुढची पायरी फार महत्वाची आहे, ज्या संख्या खाली लिहिल्या आपण त्यांचा गुणाकार करा। बघा, 12 आणि 4 आहे, 12 गुणिले 4 यांचा गुणाकार करा, 12 चौक 48 होतील। हे उत्तर याच्या समोर लिहा। मित्रांनो, इथं महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, हे समोर उत्तर लिहिल्यानंतर जे उत्तर आपण नंतर लिहिलं हे नेहमी 2 अंकी संख्येतच असलं पाहिजे। 1 अंकी संख्या आली तर 0 देऊन घ्यायचा, 2 अंकी संख्या तयार करायची त्यांची, 2 डिजिट मध्ये ते उत्तर असलं पाहिजे। हे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा। आलं लक्षात तुमच्या, तर तुम्हाला उत्तर मिळालं 116 आणि 48, म्हणजेच 11648 याचं उत्तर झालं। अजून एक उदाहरण घेतो बघा, 109 गुणिले 115, तर यांचा गुणाकार कसा करायचा, 100 पेक्षा कितीने जास्त आहे, इथं 9 ने जास्त आहे, इथं 15 ने जास्त आहे। बघा, आपण याचं उत्तर लिहून घेऊ। दुसरी पायरी कोणती, तर कोणत्याही दोघांची तिरपी बेरीज करायची, ह्या दोघांची करू आपण। 109 आणि 15, 9 5 14 होतात म्हणजे 124 लिहून घेतले खाली। त्यानंतर खाली ज्या दोन संख्या लिहिल्या त्यांचा गुणाकार करा, 15 9 135 होता, हे 135 इथं लिहिले। मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलं याच्या पुढे जी संख्या लिहायची आहे 124 च्या पुढे ती फक्त 2 अंकीच असली पाहिजे, मग इथं फक्त 35च लिहू आपण, 35 लिहू, परंतु ह्या 1च काय करायचं, तर हा 1 जो उरतोय तर ह्या 124 अगोदर आले त्यामध्ये तो मिळवून द्या, म्हणजे काय होईल, 124 आणि 1 125 होतील आणि हे 35, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळून जाईल। आलं लक्षात मित्रांनो, फार सोपी पद्धत आहे ही, कोणत्याही संख्यांचा गुणाकार अतिशय झटपट कर देतो। काही उदाहरणं घेऊ अजून, म्हणजे तुमचा व्यवस्थितपणे सराव होईल। चला तर 2 उदाहरणं घेतली बघा, 125 गुणिले 108, काय करायचं, 100 पेक्षा हे 25 ने जास्त आहे त्या खाली लिहून घेतले, हे 100 पेक्षा 8 ने जास्त आहे त्या खाली लिहून घेतले, कोणत्याही दोघांची तिरपी बेरीज करा, 125 आणि 8, 8 5 13, 133 होतील। त्याच्या पुढे आपले ह्या दोघांचा गुणाकार करून इथं संख्या लिहायची आहे, 25 8 किती होतात, 200 होतात। जे उत्तर आपण नंतर लिहितो हे मात्र 2 डिजिट मध्येच असलं पाहिजे, म्हणजे फक्त 2 0 चित्र लिहिता येईल, हा मात्र इकडे आणून बेरीज करायची, म्हणजे 133 आणि हा 2 135, त्यावर हे 2 0, अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळून जातं। फार सोपी पद्धत आहे मित्रांनो। पुन्हा एकदा बघा, 104 गुणिले 112, इथं -4 आहे, इथं -12 आहे, 12 अधिक का लिहिले, कारण 100 पेक्षा 12 ने जास्त आहे ती 112, ही 100 पेक्षा 4 ने जास्त आहे म्हणून -4 लिहिले, कोणत्याही दोघांची तिरपी बेरीज करा, 104 आणि 112, 116 होतील। हे एक उत्तर मिळालं। दुसरं उत्तर काय मिळवायचं, तर 12 आणि 4 यांचा गुणाकार करायचा, 12 चौक 48 होतील, 48 2 डिजिट मध्ये झाले, त्यामुळे काही करायची गरज नाही, फक्त 48 लिहून टाका,
तुम्हाला उत्तर मिळून जातं. फार सोपी पद्धती मित्रांनो गुणाकार करण्याच्या संबंधी. ह्या संख्या 100 पेक्षा जास्त होत्या, 100 पेक्षा लहान संख्या असल्या तर काय करायचं तेही समजून घेऊया. उदाहरणार्थ 94 गुणिले 98 अशी संख्या असेल तर कसा गुणाकार करायचा, तर पुन्हा एकदा तीच पद्धत वापरायची, 100 शी तुलना करायची या संख्यांची. 94 ची तुलना 100 शी केली तर 6 ने कमी आहे बघा, म्हणजे 94, आणि ही मात्र 2 ने कमी आहे. आला लक्षात, पहिली पायरी पूर्ण झाली. कोणत्याही दोघांची बेरीज करा. बघा 94 अधिक ऋण 2 म्हणजे वजा 2, 94 मधून 2 काढून टाकले तर 92 उत्तर मिळतं. आणि हे एक उत्तर मिळाल्यानंतर दुसरं उत्तर काय, तर ज्या संख्या आहे खाली त्यांचा गुणाकार करा, 6 × 12 तुम्हाला उत्तर मिळून जाईल. कारण हे 12 2 अंकीच होते म्हणून आपल्याला उत्तर लिहायला अडचण आली नाही. किती सोपी पद्धत आहे बघा. उदाहरणार्थ 88 गुणिले 92 तर याचंही उत्तर आपण सोडवूया. 88 बघा 100 शी तुलना केली तर 12 ने कमी आहे 88, आणि ही मात्र 8 ने कमी आहे. 92 ही 100 पेक्षा 8 ने कमी आहे, 88 ही 12 ने कमी आहे. पहिली पायरी पूर्ण झाली. दुसरी पायरी काय, कोणत्याही दोघांची बेरीज करा. आता इथं बेरीज म्हणजेच वजाबाकी होतील, 88 मधून 8 वजा होतील 80 उरेल. तुम्ही ह्या दोघांची केली तरी सुद्धा उत्तर 80 येईल, लक्षात ठेवा. कोणत्याही दोघांची तिरपी बेरीज करा तर या ठिकाणी 80 उत्तर मिळालं. दुसरी पायरी काय, तर ह्या दोघांचा गुणाकार करा, तो समोर मांडा. फक्त समोर मांडताना काय करायचं, ती संख्या 2 डिजिट मध्येच असली पाहिजे. 12 8 96 होतात, 96 2 डिजिट मध्येच आहे म्हणून आपण इथं लिहून टाकले, उत्तर मिळून गेलं. फार सोपी पद्धती मित्रांनो गुणाकाराच्या संबंधी. 75 गुणिले 96 करू आपण मित्रांनो. 75 गुणिले 96 बघा, 100 पेक्षा 25 ने कमी आहे म्हणून वजा 25, इथं मात्र वजा 4, कारण 96 हे 100 पेक्षा 4 ने कमी आहे. काय करायचं, कोणत्याही दोघांची बेरीज करा. इथं वजाबाकी होईल, 75 मधून 4 गेले 71 राहिले. त्यानंतर दुसरी पायरी कोणती, तर ह्या खाली ज्या संख्या लिहिल्या त्या दोघांचा गुणाकार करा. 25 100 होतील. इथं 3 अंकी आली बघा, 3 अंकी नकोय आपल्याला, यातला 1 अंक काढा पुढच्या टाका. 71 आणि 1 72 होतील, आणि हे शेवटचे 2 अंक इथं लिहून टाका, 7200. तर फार सोपी पद्धती मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नव्याने आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, त्यावर ऑल नोटिफिकेशन करा, म्हणजे गणिताच्या संबंधी जे महत्वाचे व्हिडिओ देतोय ते सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. 100 पेक्षा जास्त असल्या तर त्यांचा गुणाकार कसा करायचा ते समजून घेतलं आपण. 100 पेक्षा कमी जर संख्या असल्या तर त्यांचाही गुणाकार कसा करायचा ते समजून घेतलं. परंतु एक संख्या 100 पेक्षा कमी आहे आणि एक संख्या 100 पेक्षा जास्त आहे, तर अशा 2 संख्यांचा गुणाकार कसा करायचा ते सुद्धा आपण समजून घेऊया. त्याचीही काही उदाहरणं घेतो बघा मी. चला तर उदाहरण घेतोय मी, 75 गुणिले 102 बघा. ही संख्या 2 ने जास्त आहे 100 पेक्षा, ही संख्या 25 ने कमी आहे. पुन्हा तेच करायचं, कोणत्याही दोघांची बेरीज करा. या दोघांची केली बेरीज तरी सुद्धा उत्तर तेच मिळेल. तर आपल्याला सोपी ती करू, 75 आणि 2 77 होतील बघा. आला लक्षात, इथं फक्त एक पायरी महत्वाची लक्षात ठेवायची. एक उत्तर मिळालं 77, दुसरी पायरी कोणती, तर ह्या दोघांचा गुणाकार करा. 25 × 2 = 50 होतात, परंतु हे मात्र वजा करायचे आहे. इथं ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे उत्तर मिळतं ते वजा करायचे आहे हे 77 मधून. परंतु हे 77 म्हणजे 77 नाहीये नुसते. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं, हे 77 जे आहेत ते शतक आहेत. ह्या रेषेच्या डावीकडे जे असतात त्या सर्व संख्या शतक असतात. म्हणजेच काय, इथं 100 च्या 77 नोटा आहेत असं लक्षात ठेवा. खूप सोपं आहे, लक्षात ठेवण्यासारखं आहे. इथं 77 नोटा 100 च्या आहेत असं लक्षात ठेवा. त्यातून 50 काढून टाकायचे. आता काय करायचं, इथं फार महत्वाची पायरी, हा सराव केला तर तुमच्या लक्षात राहील. काय करायचं, 77 नोटांपैकी 1 नोट आपण बाजूला काढली, उरल्या 76. ती नोट बाजूला का काढली, कारण त्यातून 50 काढून टाकायचे आहे. बरोबर की नाही, हे 50 काढून टाकायचे. मग 77 नोटातली 1 नोट बाजूला केली, उरले 76 नोटा. 1 नोट बाजूला केली, त्यातून इकडची जी संख्या ती काढून टाका. मग 100 ची नोट एक बाजूला काढली होती, त्यातून आपण हे 50 रुपये काढून टाकले, उरले किती 50. तर ती इथं लिहून टाका, तुम्हाला उत्तर मिळून जाईल. बघा काय केलं आपण. तुमच्या लक्षात येण्यासाठी पुन्हा एक उदाहरण घेऊ आपण. उदाहरणार्थ 109 गुणिले 92 बघा, ही संख्या 8 ने कमी आहे, ही संख्या 9 ने जास्त आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल, 100 पेक्षा 9 ने जास्त आहे, 100 पेक्षा 8 ने कमी आहे. कोणत्याही दोघांची बेरीज करा, ह्या दोघांची करू आपण. कारण 92 आणि 9 सोपं करायला, 9 × 2 = 11 101 होतील. हे 101 जे आहे हे काय आहे, आता 101 100 च्या नोटा आहेत. आपल्याकडे किती नोटा आहे आता, 100 च्या 101 नोटा आहेत. दुसरं उत्तर कोणतं, तर 9 × 8 = 72. हे 72 जे आहे ते वजा करायचे आहे. 72 रुपये वजा करण्यासाठी आपल्याला एक नोट काढून बाजूला घ्यावी लागेल. म्हणजे किती नोटा उरतील, 101 मधून 1 नोट बाजूला घेतली, उरल्या 100 नोटा. 1 नोट बाजूला घेतली, त्यातून 72 काढून टाकले,
किती रुपये उरले 38 रुपये, ते इथं लिहून टाका तुम्हाला उत्तर मिळून जाईल. याचा सराव करा मित्रांनो. हा सराव केल्याशिवाय तुमच्या थोडस लक्षात यायला वेळ लागेल, पण एकदा लक्षात आलं की मग मात्र तुम्ही अजिबात चुकणार नाही. तुमचा सराव होण्यासाठी अजून एक उदाहरण घेतो बघा मित्रांनो, 88 गुणिले 109. आता इथं 9 ने जास्त आहे, इथं 12 ने कमी आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्या दोघांची बेरीज करू, 9 आणि 17 होतात 97, 97 उत्तर मिळालं. दुसरी पायरी कोणती, तर ह्या दोघांचा गुणाकार करा, 12 9 108 होतात. हे 108 वजा करायचे आहे मित्रांनो, हे फार महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही वजाबाकी कधी करायची, तर एक संख्या 100 पेक्षा लहान आणि एक संख्या 100 पेक्षा मोठी आली तर हे करायचं. तर वजा करायची आहे, 97 मधून 108 वजा करायचे नाही आपल्याला, 97 मधून नाही करायचे. 97 म्हणजे 97 नोटा आहे 100 च्या, 97 हे शतक आहे, म्हणजे ते 9700 आहे असं समजा. तर सगळ्यात सोपं आहे समजून घेण्यासाठी, 97 100 च्या नोटा आहेत आपल्याकडं, तर त्यातली त्यातून आपल्या 108 रुपये बाजूला द्यायचे आहे. तर 108 रुपये बाजूला काढण्यासाठी आपल्याला 100 ची एक नोट लागेल आणि वरतून 8 रुपये लागतील. म्हणजे ह्या 97 मधून आपल्याला 2 नोटा वेगळ्या घ्याव्या लागतील. 97 मधून 2 नोटा वेगळ्या घेतल्या तर इथं राहतील 95 नोटा. 2 नोटा वेगळ्या घेतल्या म्हणजे 200 रुपये, त्यातून 108 रुपये काढून टाकले, 100 पण गेले, 100 रुपये उरले, त्यातून 8 रुपये काढले म्हणजे उरले 92 रुपये. तर अशा पद्धतीने तुम्हाला उत्तर मिळून जातं. तर मित्रांनो, गुणाकार करण्याची अतिशय सोपी ट्रिक मी तुम्हाला समजावून दिली. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या काही अडचणी असेल, तुमच्या शंका असेल तर कॉमेंट नक्की करा मित्रांनो. गणिताच्या संबंधी असे महत्वाचे व्हिडिओ मी ह्या चॅनलवर नेहमी देतोय मित्रांनो, तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सबस्क्राईब केल्यानंतर त्या साईडचं बेल आयकॉन बटन नक्की दाबा, त्यावर ऑल नोटिफिकेशन करा, म्हणजे मी चॅनलवर जे व्हिडिओ देतोय ते सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील. लवकरच भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.